पनवेलमधील एका शिक्षिकेसोबत सोशल मीडियावरून मैत्री केल्यानंतर तिला लग्नाचे अमिष दाखवून तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी नाट्यमयरित्या सापळा रचून अटक केली आहे कृष्णा मेंगळ वयवर्ष बत्तीस राहणारा अहमदनगर असे या आरोपीचे नाव असून त्याने वर्षभरापूर्वी पीडित शिक्षिकेशी सोशल मीडियावरून मैत्री करून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले त्यानंतर त्याने पीडित शिक्षिकेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले याच दरम्यान त्याने वेगवेगळ्या वाहनाने तिच्याकडून तब्बल अकरा लाख ऐंशी रक्कम उकळली त्याने पीडित शिक्षिकेशी लग्न करण्यास टाळाटाळ सुरू केल्यानंतर तिने आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली त्यामुळे त्याने आपल्या मूळ गावी पालायन केले त्यानंतर त्याने शिक्षिकेच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधून शिवीगाळ केली तसेच तिला जीवे मारण्याची धमकीही दिली शिक्षिकेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादवाने यांनी पोलीस 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 निरीक्षक 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 दिलीप शिंदे प्रमोद पवार महिला वृषाली पवार पोलीस हवलदार चेतन पाटील हनुमंत अहिरे परेश म्हात्रे पोलीस शिपाई महेंद्र धनगर विशाल दुधे यांच्या पदकाला मार्गदर्शन करून सूचना दिल्या त्यानुसार सदर पथक तांत्रिक तपास ता आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा कामानिमित्त करंजाडे येथील एका मेडिकल स्टोर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन अटक केली सदर आरोपीने अशा प्रकारे अजून काही गुन्हे केले आहे का याचा तपास पनवेल शहर पोलीस करत आहे